दिल्ली में विक्रमी तापमानाची नोंद। दिल्ली में तापमानाचा पारा 47.6 अंश सेल्सियस तर राजस्थान चुरू में 50 अंश सेल्सियस तापमानाची नोंद। कर्नाटकात पावसाला सुरुवात। बंगळूरू शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णयाचे अधिकार नाहीत। राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खळबळ। मात्र सरकारला पाठिंबा असल्याचाही राहुल गांधींचा दावा। ठाकरे सरकार खोटारड। 80 ट्रेन मागितल्याच नाहीत। पीयूष गोयल यांचा पलटवार। भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,50,000 तर कोरोनामुळे 4,346 लोकांचा मृत्यू। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती। लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते। जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा। कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही मत। कोरोनामुळे जगभरात 3,51,000 जास्त नागरिकांचा बळी तर कोरोनाग्रस्तांची संख्या 56 लाखांवर। कोरोनाला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भविष्यवाणी खरी ठरली। अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 1,00,000 पुढे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच वर्तवलं होतं भाकीत। कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 37,000 जणांचा मृत्यू तर 2,65,000 जणांना कोरोनाची लागण। कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटन सरकारकडून शर्थीचे प्रयत्न। स्पेनमध्ये कोरोनाचं थैमान। स्पेनमध्ये 2,83,000 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 27,000 जास्त जणांचा मृत्यू। ब्राझीलमध्ये बळी गेलेल्यांची संख्या 24,000 तर 3,92,000 जणांना कोरोनाची लागण। रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडली। रशियामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं सुरू। कोरोनामुळे रशियात रुग्णांची संख्या 3,62,000 इतकी तर 3,000 जास्त लोकांचा बळी। जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1,81,000 तर मृतांचा आकडा 8,000 पुढे। कोरोनाला रोखण्यासाठी जर्मनीमध्ये 29 जून पर्यंत लॉकडाऊन। आरोग्य सेतू ॲपच्या मदतीनं 3,000 अधिक हॉटस्पॉट ओळखण्यात यश। आरोग्य सेतूवर 13 दिवसांमध्ये 50 कोटी लोकांची नोंद। लॉकडाऊनचा फटका उबरला। उबरकडून देशभरात 600 कर्मचाऱ्यांची कपात। नोकरी गेल्यानं अनेक वाहनचालकांवर उपासमारीची वेळ। ट्विटरनं पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर साधला निशाणा। डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट्स जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा ट्विटरचा आरोप। उत्तर प्रदेशच्या चांदोलीमध्ये भीषण अपघात। रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या चौघांना ट्रेननं चिरडलं। अपघातात महिलेसह 2 मुलांचा मृत्यू। ओडिशाच्या कटकमध्ये अडकलेल्या खवले मांजराची सुटका। क्वारंटाईन सेंटरमध्ये आढळलं खवले मांजर। आता मांजराची होणार कोरोना टेस्ट। बंगळुरूच्या पोलीस दलातील कुत्र्यांसाठी साकारलं अनोखं डॉग पार्क। अनेक कामांमध्ये घेतली जाते या कुत्र्यांची मदत। धुळ्यात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी। गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा। कोरोनाचा धोका वाढण्याची भीती। आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्षावर बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा उपस्थित राहण्याची माहिती आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। दरम्यान या बैठकीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तसंच राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आज नितेश राणेंची सुद्धा पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलणार या संदर्भातल्या बातमीवर सुद्धा आपली नजर असणार आहे। तर इकडे भारत चीनमध्ये तणाव वाढलाय। तसंच चीनचा आक्रमक पवित्रा अद्यापही कायम आहे आणि या संदर्भातले अपडेट आपल्याला घ्यायचे। तसंच आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे। राज्यात कुठे आणि किती रुग्ण आहेत या संदर्भातली सविस्तर बातमी सुद्धा आपल्याला बुलेटिनमध्ये पाहायची आहे।